सो आजच्या आपल्या धमाल रॅपिड फायरमध्ये माझ्यासोबत दोन गोड मायलेकी आहेत, सोनाली आणि सनाया. सो तुम्हा दोघींचंही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. रॅपिड फायरसाठी रेडी आहात का? आहोत, बघूया किती रॅपिड होत आहे. ओके, दोघींनी केलेली एक ट्रिप जी लक्षात आहे, किंवा पहिली ट्रिप. ओके, आम्ही आय थिंक गुहागरला आम्ही गेलेलो होतो. तेव्हा ती लहान होती आणि त्यामुळे तिची जी मजा मला बीचवरती समुद्रावरती बघायला मिळत होती ती माझ्यासाठी खूप स्पेशल होती. मिलान डायरेक्ट गुहागर टू मिलान. ओके, पण आता मूवी नंतर एखादी ट्रिप प्लॅन झाली आहे का, कुठे जायचंय किंवा असं काही? मूवी नंतर अजून तरी काही, कारण सध्या फक्त दिवस रात्र फक्त मायलेक 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 दिसतंय, त्यामुळे वेकेशनसाठी अजून डोक्यात प्लॅनिंग नाही झालं आहे काही. ओके, सनया तुझ्यासाठी प्रश्न आहे. आईचा पहिला चित्रपट माहिती आहे का तुला? सावरखड आहे का? हो, म्हणजे माहितीतला तोच आहे. हा, पण ऍक्च्युली माझा रणरागिणी नावाचा पहिला पिक्चर. कर बरोबर. ओके, सनया बोललेली पहिलं खोटं जे आईने पकडलंय. मी जंक खात नाही आणि सगळं मला मिळतं, तिच्या ड्रॉवर बिवर मध्ये लपवून ठेवलेलं असतं ते. सो आता खाते? हो, म्हणजे अरे लास्ट नाईट पण खाल्ले. ओके, सोनाली तुमच्यासाठी प्रश्न आहे. सनयाचा आवडता सेलिब्रिटी? सनयाचा आवडता मराठीमध्ये का हिंदी असं जनरल? कोणीही. आय थिंक तिला कोण आवडतं ग सध्या? बदलत असतात यार जाम. सध्या कोण आवडते तुला? ओके, असे लोक नको दिवस मला. आय थिंक तुला कोण आवडतं? सॉरी मेरिल स्ट्रीप, अँड हॅथवे, असे सगळे. ओके, हॉलिवूड आणि इंग्लिश. सनया तुझ्यासाठी प्रश्न, तुला योगा कोण जास्त शिकवतो, मॉम और डॅड? डॅड मेंटल योगा, मॉम फिजिकल योगा. पॉलिटिकल? वा, ओके. आन्सर. अशी एक गोष्ट जी दोघींनाच करायला आवडते एकत्र? आय थिंक आम्हाला बेक करायला एकत्र खूप आवडतं. आम्ही दोघी कुकिंग करतो एकत्र, सो दॅट इज व्हॉट वी एन्जॉय. बरं, तू काही शिकली आहेस मॉम कडून एखादी डिश? डिश आय थिंक ब्राउनी. बनवते तू? हो, मी बनवते. ओके, आई बाबांचं तू तू मे मे झालं, म्हणजे थोडस भांडण झालं की सनया काय करते? त्यांना सांगते भांडू नका, मग ते बोलते, मग ते बोलतात की भांडण तर आमच्या फ्रेमला अजून चांगलं करतात. ओके, शॉपोहोलिक कोण आहे दोघींपैकी? आम्ही दोघींपैकी. ये खूप शॉपिंग, सतत तिला काही ना काहीतरी हवं असतं. आम्ही माझ्या शॉपिंगला जातो, मग तिचंच होतं शॉपिंग. तिचं माझं जास्त हे होतं. इफ आय गुड बाय क्लोज फॉर मी, मग इन द एंड शी हॅव 10 पेज ऑफ क्लोज आला फाईन. बरं, ठीक आहे. हां, थोडं. पण तुझं शॉपिंग कोण करतात, आई करते की तूच चूज करते? मग मी चूज करते, पण अप्रूव्हल आहे. आणि आता तर सेलिब्रिटी म्हणजे ऍक्ट्रेस होते, सो ऍक्ट्रेसवाले आउटफिटच घेतले पाहिजेत किंवा असं काही आहे का? ओके, आई सोबत पार्टीला जायला आवडतं की बाबांसोबत जायला आवडतं? ओके, सनया तुझ्यासाठी प्रश्न आहे, एकुलती एक लेख असल्याचा काय फायदा आहे आणि आईकडून काय काय शिकली आहेस? 24/7 अटेन्शन आणि आईकडून आय थिंक डिसिप्लिन. बाबांकडनं? बाबांकडनं डेडिकेशन. ओके, आणि घरामध्ये मग कोणती लँग्वेज जास्त असते, मराठी हिंदी और बाबांची असं काही आहे का? आम्ही आता म्हणजे यु नो शाळेच्या मुळे फ्रेंडच्या मुळे इंग्लिश चालू असतं, पण ऑब्व्हियसली आम्ही रोज मराठीत पण बोलतो, हिंदीत पण बोलतो बाबांच्या मुळे. सगळे लँग्वेज एक मिक्सचर. तिच्यासाठी सगळं, हां, तिच्यासाठी इंग्लिश जास्त होतं आणि ऑफकोर्स मिस्टरांचं पण पंजाबी आणि इंग्लिश असल्यामुळे ते जास्त होतं आणि मग थोडंफार मध्ये मध्ये मराठी चालू असतं कॉन्व्हर्सेशन. ओके, खूप छान उत्तरं दिली दोघींनी पण. थँक्यू सो मच. थँक्यू.